सादर होणार आहे सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली. तसंच उद्याचं राज्यपालांचं अभिभाषण होऊन विधानसभा अध्यक्षांची निवड देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सूत्रांकडून जय महाराष्ट्राला मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरेंच्या सरकारला उद्या बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. तर याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे असिस्टंट एडिटर मनोज भोयर. सर, काय सांगाल, उद्या उद्धव ठाकरेंच्या सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे? महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. एकतर दिलीप वळसे पाटील हंगामी अध्यक्ष झालेले आहेत आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की बहुमत चाचणीला उद्धव ठाकरे सरकारला सामोरं जावं लागणार आहे. 6 मंत्र्यांचं हे मंत्रिमंडळ आहे उद्धव ठाकरेंचंही, आणि राज्यपालांकडनं एक अधिकृत निर्देश यावा लागतो विधानमंडळ सचिवाला आणि त्यानुसार ती कारवाई होते. पण अर्थातच विधिमंडळ सूत्रांचं असं म्हणणं आहे की शक्यता उद्या खूप जास्त आहे आणि अशाच प्रकारे राजकीय सगळ्या घडामोडी घडत आहेत आणि त्यामुळे प्रोटेम स्पीकर कालिदास कोळंबकर यांना हटवून आता दिलीप वळसे पाटील झालेले आहेत आणि तेच उद्या पुढे अध्यक्षही विधानसभेचे होतील. ती प्रक्रिया उद्या होईल. उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणीला सामोरं जावं लागेल आणि सुरुवातीला राज्यपालांचं भाषण, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि या बहुमत चाचणीला सामोरं जाण्याची प्रक्रिया आहे. सर्व प्रक्रिया उद्या होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच पक्ष, तिन्ही पक्ष हे सज्ज झालेले आहेत आणि होऊ शकतं उद्या विरोधी पक्ष नेतेपदाची पण निवड होईल आणि त्या जागी देवेंद्र फडणवीस आपल्याला बसलेले पाहायला मिळतील. अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे विधानसभा अध्यक्षपद दिलं जात नव्हतं, ते काँग्रेसकडे दिलं गेलं होतं. पण अर्थात काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभा अध्यक्षपदासाठी हे मोठं नाव होतं, पण त्याला विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता आणि त्यामुळे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एक मंत्रिपद काँग्रेस पक्षाला देऊन विधानसभा अध्यक्षपद हे आपल्याकडे ठेवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे कायम आघाडीच्या सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपद राहायचं. बाबासाहेब कुपेकर असतील, दिलीप वळसे पाटील असतील, ही सर्वच महत्वाची नावं होती आणि त्यावेळा विधानसभा अध्यक्षपदाचे अधिकारीही खूप मोठे असतात आणि एक पक्षाचा वचकही राहतो आणि पक्षाकडे त्यानिमित्ताने येणारे खूप साऱ्या गोष्टी या असतात आणि त्या पक्षाला साठी खूप महत्वाच्या असतात निर्णयाच्या दृष्टिकोनातून आणि त्यामुळे त्यांची तीच परंपरा राहिलेली आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडे हे पद देऊन नंतर त्या पदासाठी मग काँग्रेस का मागे हटली याचं कारण असं सांगितलं जातं की पृथ्वीराज चव्हाणांच्या नावामध्ये राष्ट्रवादीनं खुडा घातला आणि अर्थातच मग आता उपमुख्यमंत्रीपद कुणाला दिलं जाणार, दोन उपमुख्यमंत्रीपद असतील किंवा नाही, कारण यावर सुरुवातीला बोललं जात होतं अगदी सुरुवातीला की दोन उपमुख्यमंत्रीपद दोन पक्षाला मिळतील आणि मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेनेचे असतील. आता दोन ऐवजी एकच उपमुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादीला मिळणार होतं, त्या जागी अध्यक्षपद काँग्रेसला दिलं होतं. पण आता नवीन आजपासून ही सकाळपासून ही घडामोड सुरुवात झाली. दिल्लीतही या बाबतीतल्या वरिष्ठ नेत्यामध्ये चर्चा झाली आणि त्यामुळे आता प्राजक्त अध्यक्षपद हे राष्ट्रवादीकडे आणि त्या बदल्यात एक अधिक मंत्रीपद हे काँग्रेसला दिलं जाणार आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अजूनही कायम आहे. अर्थात अजित पवार यांचे दर्शन होईल असं बोललं जातं, पण आताच त्यांना काही त्या पदाची शपथ दिली जाणार नाही. तसं जर केलं गेलं तर शरद पवारांच्या भूमिकेवरती संशय घेतला जाईल आणि त्यामुळे काही काळ वाट बघितली जाईल, एक रणनीती ठरवली जाईल आणि त्यानुसार जयंत पाटलांच्या जागी त्यांना उपमुख्यमंत्री दिलं जाण्याची शक्यता आहे. अर्थात पक्षात काँग्रेसमध्ये विरोध आहे, पण तो विरोध नंतर मावळला जाईल जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार पुढे जाईल, वेगवेगळ्या सगळ्या योजना राबवायला सुरुवात होईल आणि सरकार आपल्या कामाला जेव्हा गती देईल त्या नंतर ही घडामोड होण्याची शक्यता आहे. अर्थातच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हिवाळी अधिवेशन नागपूरला होईल किंवा जानेवारीमध्ये. हिवाळी अधिवेशन हे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच होणार आहे, त्यावेळेला तो शपथविधी होऊ शकतो किंवा मग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता. नक्कीच सर, खरं तर पाहायला गेलं तर फडणवीस सरकारच्या वेळेला प्रबळ असा विरोधी पक्ष नव्हता, परंतु आता भाजपाच विरोधी पक्षात बसते तर उद्धव ठाकरेंचं सरकार हे विरोधी पक्षाच्या आव्हानांना कशा प्रकारे सामोरं जाईल? अर्थात उद्धव ठाकरे समोर प्रचंड मोठं आव्हान आहे प्राजक्ता, कारण विधिमंडळ सगळीची प्रक्रिया त्यांना अजिबातच माहिती नाही आणि ती सगळी माहीत करून घेणं असं त्यांनी सर्व सचिवांची एक बैठक घेतली आणि नंतर ते मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वार्तालापामध्ये सामील होणार आहे. त्यामुळे इतका मोठा सगळा राज्याचा डोलारा कुठलीही प्रक्रिया माहिती नाही, कारण विधा हे आमदार पदावरून थेट मुख्यमंत्री पदावरती देवेंद्र फडणवीस गेले, 5 वर्ष ते राहिले सुद्धा, पण विधिमंडळ सगळी प्रक्रिया त्यांना माहिती होती, प्रश्न माहिती होते, काय कशा प्रकारे याचं सगळं कामकाज चालतं, सरकार कसं चालतं हे जळून त्यांनी पाहिलं होतं
आणि त्यामुळे आमदार म्हणून त्यांचा खूप अभ्यासही होता. सर उद्धव यांचा अभ्यास असा नसेल असं आपण आता म्हणू शकत नाही, कारण इतक्या पक्षाचं इतकं सगळं प्रक्रिया बघत असताना, पक्ष संघटनांचं नेतृत्व करत असताना त्यांना या सर्व प्रक्रियेची जाणीव आहे. त्यांचे आमदार त्यांना वेळोवेळी रिपोर्ट करतच होते वेगवेगळ्या मुद्द्यांवरती कुठली रणनीती पक्षाची असायला पाहिजे विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये याची सुद्धा चर्चा त्यांच्याकडे पहिली व्हायची आणि नंतर मग त्याचे निर्णय तिकडे घेतले जायचे. त्यामुळे सर्वच रिपोर्टिंग त्यांना होत होतं, त्यामुळे ते तयार नाहीत या सगळ्या गोष्टीला असं नव्हे, पण एक मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे आणि ते पार पडतील असा पक्षाला आणि त्यांना स्वतःलाही आत्मविश्वास आहे. पण दुसरीकडे त्यांना कोंडीत पकडण्यासाठी एक कसलेले नेते म्हणून आणि कसलेले विरोधी पक्ष नेते म्हणून, म्हणजे आता विरोधी पक्ष नेते झाल्यानंतर आपण त्यांना एक कसलेले राजकारणी म्हणून आणि विधिमंडळाचा सगळा संपूर्ण अभ्यास असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नाला सामोरं जायचंय. आणि त्यांनी सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट मधून केलेलीच आहे की महाराष्ट्रातल्या मोठ्या मुद्द्यावरती शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती चर्चा करण्यापेक्षा बहुमताला सामोरं कसं जायचं याचे खलबत तुम्ही तिकडे करत बसले कालच्या कॅबिनेटमध्ये, आणि त्यामुळे तीही टीका त्यांनी केली विश्लेषणासाठी.